नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे असे अपडेट पाहणार आहोत। तर ते अपडेट आहे जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती प्रक्रिया 2019 संदर्भातली। तर या ठिकाणी पहा, ही अपडेट अगदी कालचीच आहे, दिनांक 13/1/2022 रोजीची। काय कालचीच अपडेट आहे। तर ही जी अपडेट आहे, तर ही तात्पुरती निवड यादी प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट व तात्पुरती प्रतीक्षा यादी यांची ही यादी आहे। आणि त्याचबरोबर उमेदवारांसाठी सूचना आहे, तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर या ठिकाणी पहा, आपण सविस्तर माहिती पाहूया काय आहे। तर या ठिकाणी बघा, जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019 तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी ही मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे, फेरपडताळणी व भरती निकषाची पूर्तता यांच्या अधीन राहून तयार करण्यात आली आहे। सदरहून तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी आज दिनांक 13/1/2022 रोजी जळगाव पोलीस दलाच्या www.jalgavpolice.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। त्याचबरोबर पुढील पहा काय आहे। तर सदर यादीतील उमेदवारांची निवड तात्पुरती प्रोविजनल सिलेक्शन असेल, निवड यादीमध्ये नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये। त्याचबरोबर या ठिकाणी पहा, तात्पुरती निवड यादी प्रोविजनल सिलेक्शन लिस्टमधील उमेदवारांची त्यांची मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे ही विहित शासन निर्णय परिपत्रके व पोलीस भरती कार्यपद्धतीमधील निर्देशानुसार फेरपडताळणी झाल्यानंतर अंतिम निवड यादी फायनल सिलेक्शन लिस्ट तयार करण्यात येणार आहे। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, काय त्यांनी म्हणजे ते सांगितलं आहे, तर लक्षात असू द्या, तुमच्या महत्त्वाचं आहे। तात्पुरती निवड यादी व प्रोविजनल सिलेक्शन लिस्टमधील उमेदवाराची त्यांची मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे ही विहित शासन निर्णय परिपत्रके व पोलीस भरती कार्यपद्धतीमधील निर्देशानुसार फेरपडताळणी झाल्यानंतर अंतिम निवड तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर लक्षात असू द्या, तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतरच तुम्हाला अंतिम म्हणजे फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी केलं जाणार आहे। तर पुढील पहा काय आहे। तर तात्पुरत्या निवड यादीमधील निवड ही भरती निकषाची पूर्तता यांच्या अधीन असून त्यामध्ये अपात्र झाल्यास तात्पुरत्या निवड यादीमधील उमेदवाराचे नाव रद्द करण्यात येईल। या ठिकाणी पहा, तात्पुरत्या निवड यादीमधील निवड ही भरती निकषाची पूर्तता यांच्या अधीन असून त्यामध्ये अपात्र झाल्यास तात्पुरत्या निवड यादीमधील उमेदवाराचे नाव रद्द करण्यात येईल। याबाबत उमेदवाराचा कोणताही दावा तक्रार हक्क करणार नाही याची नोंद घ्यावी। तर या ठिकाणी पहा, पोलीस भरती प्रक्रियेच्या संदर्भात अंतिम निर्णय पोलीस भरती निवड समितीला राहील। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, ही जी काही अपडेट आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। ज्या पण विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे, त्यांचं लिस्टमध्ये नाव आलं आहे, त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन। तुमच्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा। आणि ज्या पण विद्यार्थी मित्रांचं या ठिकाणी सिलेक्शन नाही झालं, त्या विद्यार्थी मित्रांनो खचून न जाता आपली स्वप्न ह्या स्वप्नांचा पाठलाग करत येणाऱ्या काळामध्ये ही भरती होणार आहे पोलीस भरतीची 2022 खूप साऱ्या जागा आहेत। तर तुम्ही तयारीला लागा, अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळात हे यश नक्की मिळेल। तर मित्रांनो या ठिकाणी पहा, लिस्ट आहे ती काय आहे। तर ठिकाणी बघा, ही जी लिस्ट आहे तर आपण पाहत आहोत, जळगाव डिस्ट्रिक्ट पोलीस रिक्वायरमेंट 2019 प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आहे ही। तर इथे पहा की EWSचा जे आहे ही EWS कॅटेगरी आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता की बर्थ डेट हे आपल्याला काय इथे हे नाही, रिटर्न मार्क्स जे आहेत ही 97 आलेत आणि फिजिकलला मार्क जे आहेत ते 48, तर तब्बल या ठिकाणी 145 मार्क घेऊन हे जे विद्यार्थी आहे तो या ठिकाणी पहिला आलेला आहे म्हणजेच या लिस्टमध्ये। तर ही जी काही 141, 139 अशा प्रकारे ही मेरिट लिस्ट म्हणजे खूप हाय कट ऑफ लागलेला आहे, म्हणजे 138, 36 अशा प्रकारे हे कट ऑफ लागलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता, जर तुम्हाला ही लिस्ट हवी असेल तर या ठिकाणी मी तुम्हाला एक लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता। हे पहा, या ठिकाणी ही जी काही लिस्ट आहे, तर तुम्हाला ही हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, त्यावरती जाऊन तुम्ही ही लिस्ट डाउनलोड करून पाहू शकता। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय अडचणी असतील, तुमच्या काही क्वेरी असतील, तर या ठिकाणी मी तुम्हाला नंबर देतो 80 10 45
77 60 या नंबरवरती तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता। आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला पोलीस भरतीच्या ड्रायव्हर किंवा पोलीस भरती शिपाई यांच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर त्या तुम्हाला PDF स्वरूपामध्ये व त्याचबरोबर घरपोचसुद्धा मिळतील। आणि तसेच मित्रांनो, तुम्ही डबल ओ अकॅडमी हे जर ॲप तुम्ही आणखी इन्स्टॉल केलं नसेल तर प्ले स्टोअरवरनं डबल ओ अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा। आणि रोज फ्री ऑफ कॉस्टमध्ये रोज 4 लेक्चर पाहू शकता या ठिकाणी। किती? फ्री ऑफ कॉस्टमध्ये 4 लेक्चर तुम्ही इथे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो। किती? 4 लेक्चर। तर तुम्ही आणखी डबल ओ अकॅडमी ॲप डाउनलोड नसेल केलं तर डाउनलोड करा आणि आपलं पोलीस भरती होण्याचं स्वप्न हे साकार करा। आणि अभ्यासाला चांगलं वेळ द्या मित्रांनो। जर तुम्ही रोज 5 ते 6 घंटे अभ्यास केला या ठिकाणी किंवा 4 घंटे मिनिमम 4 घंटे रोज आणि कन्सिस्टन्सी, तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन हे नक्की होईल। तर तुम्हाला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। तर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर आपण भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।